नमस्कार, मी गीता हळदणकर। माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आता मी आहे दादर न्यायालय येथे, आणि येथे आज दिवाळीचं फंक्शन आहे, आणि तुम्ही पाहू शकता सर्वजण जमलेले आहेत, तयारी चालू आहे। हे आपले कोल्हापूर आणि हे आपले प्रोग्राम अरेंज करणार आहेत। कराओके मोड वर आपलं सिंगिंग वगैरे होणार आहे, काही प्रोग्राम्स होणार आहेत। रवी जी यांचं नाव, रवी पूर्ण नाव सांगा, रवी गौंडा। ओके, मग झाली का तुमची तयारी? पाहूया आता स्पीकर वगैरे सर्व अरेंज केलंय, आता थोड्याच वेळात प्रोग्राम चालू होईल। आणि इथे आपले बसले आहेत आबा, आबा ओळख द्या, शुक्लाजी ओळख द्या, रुपाली। खूप छान वाटतंय, दिवाळीचं वातावरण आहे। आणि हे आपले मास्क काढा गोरडे, ओ मास्क काढा, कसं ओळखणार तुम्हाला। आणि हे आज अँकरिंग करणार आहे। दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी हा दिवाळी सोहळा आयोजित करण्यात आला होता। हे पण चांगले सिंगर आहेत, चांगलं गाणं गातात। हे आहेत ऍडव्होकेट सुगन झेंडे। आपण मोठा हा कार्यक्रम आज चालू होत आहे, तरी सर्व आपल्या वक्तबंधू आणि भगिनींनो, मित्र आणि मैत्रिणींनो या कार्यक्रमाचा ऍडव्होकेट सचिन भडकवार यांनी आता कार्यक्रम सुरू होणार असल्याची घोषणा केली। पाहता पाहता सर्वजण कार्यक्रमासाठी जमा झाले। आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार होती। ऍडव्होकेट साटम यांनी समयीभोवती सुंदर सुबक रांगोळी काढली। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली। त्यावेळी महानगर दंडाधिकारी 5वे न्यायालय नरवडे साहेब, 29वे न्यायालय देशमाने साहेब आणि 62वे न्यायालय गवारे साहेब उपस्थितीत होते। त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। दिवाळीचे ते वातावरण खूप प्रसन्न करणारे होते। त्यानंतर सर्व वकील बांधवांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गाणी गायली। गाणी गाण्यासाठी माझ्या समवेत ऍडव्होकेट सुगन झेंडे, ऍडव्होकेट राजेंद्र गोरडे, ऍडव्होकेट चौगले, ऍडव्होकेट जितेंद्र कांबळे, ऍडव्होकेट तानाजी गायकवाड, ऍडव्होकेट उपाली खरात यांनी सहभाग घेतला होता। सर्वजण मंत्रमुग्ध होऊन हा कार्यक्रम पाहण्यात दंग झाले होते। या कार्यक्रमात मी एक मराठी गाणं गायले, त्याचप्रमाणे माझे फ्रेंड रोबी शहा यांच्या बरोबर मी एक हिंदी गाणं सुद्धा गायले।
माझी मैत्रीण स्नेहा पारकर हिने सुद्धा छान गाणं गायलं. ऍडव्होकेट उपाली खरात यांचा तर थाट वेगळाच होता, त्यांनीही सुंदर गाणं गायलं. ते एक छान कवी देखील आहेत, ते नेहमीच सगळ्यांना हसवत असतात. महानगर दंडाधिकारी पाचवे न्यायालय नरवडे साहेब यांनी या कार्यक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया मांडली. महानगर दंडाधिकारी 29वे न्यायालय देशमाने साहेब यांनी देखील आपली प्रतिक्रिया मांडली. त्यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महानगर दंडाधिकारी 5वे न्यायालय नरवडे साहेब यांचा देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महानगर दंडाधिकारी 62वे न्यायालय गवारे साहेब यांचा देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला यानंतर खूप सारी धम्माल पाहायला मिळणार आहे. ऍडव्होकेट जगदीश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. ऍडव्होकेट हर्षद बडबडे यांचा सत्कार करण्यात आला. ऍडव्होकेट समीर सरंबळकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.
एक ॲडव्होकेट अजय बागडे पहा किती दिवाळी मेळाव्याचा आनंद घेत आहेत. उत्तम हे आपल्या दादर बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट सुगन झेंडे आहेत आणि या ॲडव्होकेट रजनी मॅडम. तर छान झाला आजचा प्रोग्राम राहिला आम्हाला अत्यंत वाईट. पुढच्या वर्षी गाऊ आम्ही. तर मॅजिस्ट्रेट म्हणजे भारतात जशी कोकिळा लता मंगेशकर आहे, दादर बारची लता मंगेशकर गीता त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. तर ही उपमा दिली मला साहेबांनी आणि आता हे आपले ॲडव्होकेट सतीश तप्पळ दादर बारचे अध्यक्ष. बोला ना, ओळख द्या ना. खूप छान आणि ज्ञान संबंधी ज्यांना बोललं जात दादरचे दादर वकील संघटनेचे. तर अशा प्रकारे कार्यक्रम संपलेला आहे. तुम्हाला आजच्या कार्यक्रम बद्दल काय वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत हे सगळ्यांनी बाय करा. बाय बाय करा ना सर्वांनी. बाय वेटिंग फॉर परी. बाय बोल. बाय बाय माझ्या. हो बाय बोला ना. तुम्ही बाय नाही बोललात. तुम्ही ना बाय बोला ना. चांगला हस ना. अरे आणखीन काय मला हसरा फिरायचा का.